नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहिती असेलच की आपल्या देशातील पहिला एक्सप्रेसवे हा मुंबई ते पुणे हा बांधण्यात आला होता आणि सध्या मुंबई ते नागपूर द्रुतगती मार्गाचे काम ही वेगाने केले जात आहे. पण महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे सरकारने मुंबई, नाशिक आणि पुणे या शहरांमध्ये झपाट्याने विकास होत असल्याचे पाहिले आणि गोल्डन ट्रायंगल एरिया पूर्ण करण्यासाठी पुणे ते नाशिकच्या दरम्यान नवीन एक्सप्रेसवे बनवण्याची तयारी सुरू झाली आहे. कारण सध्या पुणे ते नाशिकच्या दरम्यान कोणत्याही एक्सप्रेसवेची कनेक्टिव्हिटी नाही. महाराष्ट्रातील पुणे ते नाशिक दरम्यान बांधण्यात येणारा हा एक्सप्रेसवे 180 किलोमीटर लांब आणि 10 लेनचा एक्सप्रेसवे असणार आहे. तर मित्रांनो, जाणून घेऊया महाराष्ट्राच्या या नव्या एक्सप्रेसवे बद्दल, त्याचा मार्ग काय असेल आणि या एक्सप्रेसवे वर कोणत्या सुविधा पाहायला मिळतील. पण त्याआधी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, सध्या पुणे ते नाशिक दरम्यानचे 215 किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग 60 आणि राष्ट्रीय महामार्ग 61 पर्याय उपलब्ध आहे. परंतु या दोन्ही मार्गावरील प्रवासाचा कालावधी 5 ते 6 तासांचा आहे, जो कमी करण्यासाठी मुंबई पुणे आणि नाशिक दरम्यान एक्सप्रेसवेचा गोल्डन ट्रायंगल तयार करण्याची योजना सरकारने आखली असून त्या अंतर्गत पुणे आणि नाशिक दरम्यान नवीन एक्सप्रेसवे बनवण्याची तयारी ही सुरू झाली आहे. पुण्यात हा द्रुतगती मार्ग चिंबळी जवळील प्रस्तावित पुणे रिंग रोड पासून सुरू होईल आणि नाशिक मधील राष्ट्रीय महामार्ग 60 वरील शिंदे येथे संपेल. हा 180 किलोमीटर लांबीचा द्रुतगती मार्ग MSRDC तर्फे 10 लेन रुंद करण्यात येणार आहे. या एक्सप्रेसवेचा मार्ग पाहिला तर हा एक्सप्रेसवे पुणे जिल्ह्यातील जुन्नर, खेड आणि संगमनेर तसेच नाशिक जिल्ह्यातील सिन्नर मधून जाणार आहे. आता जाणून घेऊया या एक्सप्रेसवे वर उपलब्ध असलेल्या सुविधांबद्दल. पुणे नाशिक एक्सप्रेसवेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे या एक्सप्रेसवे वर फ्लाईट लँडिंग आणि टेकऑफ साठी धावपट्टी बांधण्यात येणार आहे. याशिवाय आपत्कालीन परिस्थितीत टेलिफोन सुविधा ही एक्सप्रेसवे वर ठराविक अंतरावर असेल. तसेच ट्रकसाठी पार्किंग आणि सर्व्हिस रोड हा असणार आहे. अँब्युलन्स आणि टोईंगची सुविधा देखील असणार आहे. याशिवाय प्रत्येक 50 किलोमीटर वर विश्रांती एरिया तसेच फूड प्लाझा, ड्रामा सेंटर आणि IT पार्क तसेच फ्री वायफाय आणि CCTV अशा सर्व सुविधांसह हा एक्सप्रेसवे बनवण्यात येणार आहे. आणि आता महाराष्ट्र सरकारने पुणे ते नाशिक दरम्यान सेमी हायस्पीड रेल्वे बांधण्याची तयारी सुरू करत आहे, ज्याची लांबी सुमारे 235 किलोमीटर असेल. यावर आपल्याला डिटेलमध्ये व्हिडिओ हवा असेल तर त्याची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, आप तो व्हिडिओ पाहू शकतात. तर मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये एवढेच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.